उपाधि से बड़ी युवा आता है, स्वागत करते हैं। सेतु अशा अर्थाचा जर एखादा सेलिब्रेटेड शब्द असता तर ती उपाधी मला त्यांना द्यावीशी वाटली असती, कारण अनेक पद्धतीने संगीताशी निगडित असणाऱ्या विविध समूहांचा सेतु ते बनलेले आहे। एक तर अतिशय जुना काळ संगीतातला तो त्यांनी पाहिला आहे, अतिशय नवा काळ पाहताय, अगदी नव्या मुलांना शिकवणं, त्यांच्या बरोबर असणं आणि संगीता पलीकडे दुसरी दुनिया बघितलेली अशा लोकांच्या बरोबर असणं, अशा दोन्ही लोकांचा, अशा दोन्ही प्रकारच्या लोकांचा समन्वय त्यांच्या ठिकाणी झालेला आहे, त्यांची त्यांची मैत्री आहे। दुसरी गोष्ट म्हणजे गुरु परंपरेमध्ये तू डावा पाय किती अंशात वळवला असते सुद्धा गुरु बघणार आणि ते चुकीचं असतं तर आज शिकवत नाही अशी जी पठडी, तिथपासून तर एक डिग्री घेण्यासाठी महाविद्यालयामध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये आलेले विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याही संघटना आहे आणि त्यांची सगळी व्यवस्था आहे इथपर्यंत, कारण अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये उपकुलगुरु कुलगुरु म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत, तेव्हा एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन हा जो भाग आहे तो सुद्धा संगीतातला त्यांनी पाहिलेला आहे। हे तर ही दोन टोकंही आहे। त्याचप्रमाणे अगदी ज्यांना दुर्मिळातल्या दुर्मिळ गोष्टी ऐकायच्या असतात आणि खूप बारीक गोष्टी त्यांच्या संगीतातल्या माहिती असतात अशा लोकांना त्यांचं गाणं मान डोलवायला लावतं आणि ज्यांना आम्हाला असं काही कळत नाही बाबा असं म्हणणारे असतात, पाहिजे तर 5 मिनिटं ऐकतो असे म्हणणारे असतील, त्यांना 15-20 मिनिटं तास अर्धा तास नक्की बसून खिळून ठेवू शकतील असं त्यांचं गाणं अतिशय प्रसन्न आणि खऱ्या अर्थाने ज्यांना प्रासादिक म्हणतात असं त्यांचं गाणं आहे आणि ऐकताना खूप सोपं वाटणार आणि मग जे विद्यार्थी त्यांच्याकडे जाऊन चांगला पेशन्स घेऊन शिकणारे असतात त्यांना ते कळायला लागतं की सोपेपणा कसा कठीण असतो असं त्यांचं गाणं आहे। म्हणजे एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की गोरख कल्याण रागात बांधलेल्या बऱ्याच सुगम रचना इकडे तिकडे आपण ऐकत असतो आहे, पण गोरख कल्याण फार कमी वेळेला स्टेजवर कोणा मोठ्या गवायाने गायलेला ऐकायला मिळत असेल, पण तो अगदी पहिला मला आठवतोय की त्यांचं पहिलं गाणं कोणतं ऐकलं तर त्यांना गोरख कल्याण ते गायलं। त्याचप्रमाणे सोलभावलीमध्ये त्यांनी आम्हाला गायनाचा लाभ दिलेला आहे। म्युझिक फोरम अशी एक मुंबईमध्ये संस्था आहे, त्या संस्थेमध्ये संगीताशी निगडीत वेगवेगळ्या पद्धतीने निगडीत असलेले लोक, काही ऑर्गनायझर्स, काही गायक, काही समीक्षक असे सगळे लोक एकत्र येऊन संगीताविषयी जरा काळजी व्यक्त करत असतात एकट्याजवळ असं म्हणूया, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे। अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत, अगदी आता अलीकडे मिळालेले म्हणजे मल्लिकार्जुन मनसूर पुरस्कार, गाणं शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मला वाटतं मी नव्याने सांगायला नको पण तरीही सांगतो की तुम्हाला कुठच्या रागाबद्दल, त्याच्या चलनाबद्दल, त्या रागाच्या कुळाबद्दल जर काही शंका असेल तर युट्यूबवर जाऊन तुम्ही बघा, तुमचे सगळे मनातले जे काही प्रश्न असतील ते अतिशय निर्णयात दूर होतील। एक 10 ते 15 मिनिटाचा त्यांचा त्यांची क्लिप असते, म्हणजे मी स्वतः त्यांचा बिलावलाचे प्रकार, तोडीचे प्रकार असे, अरे वा म्हणजे हे आपल्याला ऐकून सुद्धा कळू शकतंय असं वाटलं इतकं सोपं करून त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्यांच्याशी बोलणं, त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांचं गाणं ऐकणं हा नेहमीच एक मधुर योग असतो आणि वयाचं, ज्ञानाचं कोणतंही अंतर, उंचीचं कोणतंही अंतर आपल्याला ते भासू देत नाही, आपल्या बरोबर येऊन आपल्याला त्यांच्या गाण्यामध्ये, त्यांच्या भांड्यामध्ये घेऊन जातात। संगीतातले जे वेगवेगळे प्रकार आहेत ते ख्याल आपल्याला माहिती असतो आणि त्याच्यावर सुद्धा अनेक इतर प्रकारांची कुरघोडी वगैरे असं आपण ऐकत असतो, परंतु वेगवेगळे फॉर्म्स काय आहे, त्याचं वेगळेपण काय, तो वेगळेपण का सांभाळायला हवा, कसा सांभाळायला हवा हे सुद्धा त्यांच्याकडनं ऐकावं असं आहे, तर आज चांगला योग येतोय। आणि मला सुरुवातीला असं वाटतं पंडितजी की नानांबद्दल पर्टिक्युलरली जर आपण बोलाल आणि आपल्याकडून काही ऐकायची सुद्धा, संगीत ऐकायची सुद्धा आमची नक्की इच्छा आहे, परंतु आपल्या शास्त्रीय संगीताच्या संदर्भामध्ये मराठी कुटुंबांचे काही कॉन्ट्रीब्युशन, काही मराठी कुटुंब ही शास्त्रीय संगीताबरोबर संपूर्णपणे एकतानता फावलेली आहे, त्यातलेच आपण एक पाहिक आहात, तर मला असं वाटतं की बोडस कुटुंब ह्याचाही संपूर्ण कुटुंबाचा एक शास्त्रीय संगीताशी, आपल्या संगीत परंपरेशी एक नातं, एक संबंध आहे, तर बोडस कुटुंबाबद्दल तुम्ही सुरुवातीला बोलावं आणि नंतर नारायणराबद्दल बोलावं। बरं, आणखी एक सांगण्याची गोष्ट म्हणजे असं आहे की नाट्यसंगीत हा सुद्धा विषय, कधीतरी बाहेर नाट्यसंगीत गात नसले तरी तुम्ही कट्यार काळाच्या गोष्टीविषयी त्यांना त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा आणि तुम्हाला खूप नवे प्रांत कट्यारमधले तुमच्या तुमच्यासमोर उलगडले जाऊ शकतील।
सिरे संगीतामधलं शास्त्रीय संगीत हा विषय सुद्धा त्यांच्याशी तुम्ही छेडा आणि त्याची प्रत्यक्ष बघितलेलं आहे ते घडताना कसं घडलंय ते. तर मला असं वाटतं की हा एक चांगला आपल्याला योग आलाय नानांच्या निमित्ताने आज पंडितजींची वार्तालाप करण्याचा. तर बोडस कुटुंबाबद्दल आपण बोलायला सुरुवात करूया आणि नंतर नानांच्या कॉन्ट्रिब्युशन विषयी. माझ्याबद्दल अनेकदा अनेक प्रकारे काय काय सांगितलं जात ते ऐकल्यानंतर मला मला वाटत की हा पण माणूस आहे. तर अनेक गोष्टी यांनी आज छेडल्या आहेत, काही वेळेचं बंधन आपल्याला आहेच आहे. तर त्यामध्ये काही काही मुख्य ज्या मला जाणवतात त्या गोष्टी आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम मी विनंती करेन आशाताई कृपया पुढे याव्या पुढे याव्या. मी आशाताईंना विनंती करतो की पार्ल्यामध्ये आलेले आहेत सरभावलीमध्ये पंडितजी, तर त्यांना पुष्पगुच्छ शाल स्वीकारून त्यांचा सन्मान पार्ले भूषण मला वाटतं आशाताई आहेत. अनेक वर्षापूर्वी जेव्हा मी प्रथम आशाताईंचं गाणं ऐकलं तेव्हापासून मी त्यांच्या गाण्याचा फॅन आहे. म्हणजे गाण्यामधील मधुरता आणि आक्रमकता या दोन्हीचा मनोहारी संगम. तर आजचा विषय आपल्याला यशोजींनी सांगितलं त्याप्रमाणे बोडस कुटुंबीय. बोडस कुटुंबियांच्या बद्दल सांगताना थोडीशी मी पार्श्वभूमी सांगतो. गाण्यातली मराठी कुटुंबीय असं त्यांनी म्हटलं तर मला असं एक प्रामुख्याने जाणवतं की ज्या प्रांतांच्या मातीमध्ये संगीत आहे आणि जे प्रांत विशेष करून संगीतासाठी असे मानले जातात त्यांची ओळख आहे असे संपूर्ण भारतामध्ये दोन प्रांत आहेत, एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. बंगाल हा देश सुद्धा असाच आहे, त्याच्यामध्ये अनेक आता एक विशिष्ट म्हणून नावं सांगायचे रवींद्रनाथ ठाकूर, त्याच्यामध्ये सांगीतिक परंपरा कला परंपरा ही बंगालची मोठी आहे, तशी महाराष्ट्राची फार मोठी परंपरा आहे विशेष करून संगीताची. महाराष्ट्रामध्ये थोडासा मी सोशिओलॉजिकली समाजशास्त्रीय थोडासा उल्लेख करतो कारण समाजशास्त्र हा माझ्या एम एचा विषय होता मुंबई विद्यापीठामध्ये आणि त्यावेळेला मी ज्यावेळेला समाजशास्त्र विषयामध्ये प्रवेश घेतो एम एसाठी तर त्यावेळेला हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर देसाई म्हणून होते, ए आर देसाई गुजरात होते पण अत्यंत संगीताशी जोडलेले असे होते. त्यांना जेव्हा कळलं की मी प्रवेश घेतला आहे त्यांना अतिशय आनंद झाला, मला बोलवलं त्यांनी भेटायला आणि संगीताची गोष्ट हे करायची. ओंकारनाथ ठाकूर त्यांच्याकडे येत असे अहमदाबादला सुरतेला
ते येत असतात वगैरे आणि ती थोडीशी त्यांच्या त्यांची संगीताची पार्श्वभूमी त्यांनी सांगितली, जरी तो विषय त्यांचा नव्हता तरी पण. आणि त्यांच्याकडून मला समाजशास्त्रीय दृष्टी ही मला मिळाली आणि ती मी माझ्या संगीत विषयासाठी थोडी वापरायला सुरुवात केली. त्यांनी मला सांगितलं, काही काही विषयसुद्धा मला त्यांनी सांगितलं की ह्या विषयावर काम करू शकतो आपण. आणि त्या विषयामध्ये मी असं ज्याला मी संगीत संगीताचार्य हे डॉक्टरेट पदव्या नंतर महाविद्यालयाची मी घेतली आणि त्यानंतर एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक फेलोशिप योजना होती, सिनियर फेलोशिप, तर ज्याच्यासाठी मी अप्लाय केला होता, रिसर्च फेलोशिप. आणि त्याच्यासाठी विषय मी घेतला चेंजिंग म्युझिकल कल्चर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातले सांगीतिक परिवर्तनशील अशी महाराष्ट्राची परंपरा. तर त्याचा अभ्यास करताना काही काही गोष्टी अशा समोर आल्या आणि ज्याच्यामुळे हे जे मी म्हणतोय की महाराष्ट्र हा संगीताचंच माहेर घर आहे या माझ्या विधानाला पुष्टी मिळत गेली. आपण जर रागदारी संगीताचा विचार केला तर रागदारीमध्ये गेल्या 2-3 शतकापासून सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे ख्याल गायन. त्याच्या आधी ध्रुपद वगैरे हे सगळं प्रकार, पण सर्वात प्रचलित असं ख्याल गायन. आणि ख्याल गायनाची घराणी आहेत, घराणी जेव्हा शब्द वापरतो तर ख्याल गायनाची घराणी आहेत, ध्रुपदांच्या बाणी आहेत, तालवाद्यांचे बास आहेत, बास विथ ताल. पण नंतर सगळं घराणी या नावाने एक जेनरिक नाम घराणी असं पडलं, त्याच्यामुळे सगळे आमचं घराण आमचं घराण आहे. सगळं ख्याल गायनाची घराणी जी आहेत ही जन्माला आली उत्तर आहेत, उत्तर प्रदेशामध्ये, उत्तर भारतामध्ये, जे आपण म्हणतो उत्तर मध्य भारत, ग्वालियर आणि इतर ठिकाणं उत्तर भारतात, इथे ख्याल घराणी जन्माला आली. म्हणजे तिथले मधुरी त्यांनी एक शैलीचा विकास केला ख्याल गायन गाण्याचा आणि त्या शैलीला त्याने ज्या गावाचे ते होते त्या गावाचं नाव दिलं, ते अमुक घराणं. पहिलं घराणं ग्वालियर घराणं, पितृ घराणं म्हणतात तिथे. ख्याल हे त्याला आपण म्हणून क्रिस्टलाइज झाले, हा ख्याल हा फॉर्म जो आहे हा निश्चित एक फॉर्म बनला, क्रिस्टलाइज झाला आणि त्यामुळे पहिलं घराणं हे ग्वालियर घराणं, त्याच्यानंतर इतर घराणे आणि ग्वालियर घराणं पितृघराणं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्यामधूनच इतर घराण्यांनी आपापले शैली विकसित केल्या आणि वेगवेगळे प्रकार झाले. तर ही सगळी उत्तरेकडे जन्माला आली. उत्तर मध्य भारत म्हणजे मध्य प्रदेश ग्वालियर, त्याच्यानंतर किराणा घराणं. किराणा म्हणजे त्याचा घराण्याचं मूळ नाव आहे कैराना. उत्तर प्रदेशामध्ये मुझफ्फरपूरपासून जवळ एक कैराना नावाचं गाव आहे, त्या कैराना गावचे अब्दुल करीम खान आणि अब्दुल वहीद खान वगैरे खूप परिवार, त्यामुळे त्यांनी आपल्या शैलीला कैराना म्हटलं तर कैरानाचा किराणा झाला. महाराष्ट्रामध्ये किराणा घराणं, किराणा सगळीकडे किराणा घराणं, म्हणजे इतर घराण्याचे लोक विनोदाने म्हणतात की तुमचं किराणा घराणं म्हणजे आणि आमचं भुसार घराणं आहे का, किराणा तुमचं किराणा आमचं काही भुसार आहे का, विनोदाचा भाग आहे. पण कैराणा ते, त्याच्यानंतर आग्रा घराणं, अत्रौली घराणं, मूळचं नाव अत्रौली, पुढे त्याला जयपूर असं जोडलं गेलं, जयपूर अत्रौली घराणं. ही सगळी घराणं उत्तरेकडे जन्माला आली. पटियाला घराणं पंजाब, जयपूर राजस्थान, ही सगळी आग्रा उत्तर प्रदेश, ही सगळी घराणी तिथे जन्माला आली. एक काळ असा होता की जितकी एक गायक जितका प्रसिद्ध गायक किंवा आपल्याला वेगळा मानणारा गायक त्याचं घराणं वेगळं, मी जितके गायक तितकी घराणी असाही प्रकार होता. म्हणजे एक प्रकारची दुकानदारी होती, माझ्याकडे हा माल मिळतो त्याच्याकडे नाही, माझा वेगळा आहे तो पण वेगळाच आहे माझा वेगळा आहे अशी दुकानदारी चालू होती.
म्हणजे माझ्याकडे मी म्हणतो ते अगदी ऑथेंटिक आहे, बाकीचे हां आहेत. असा एक प्रकार होता आणि त्यामध्ये सेंटिमेंट्स वगैरे होते, मारा घराना मारा घराना वगैरे सगळे सेंटिमेंट्स वगैरे सगळे होते. पण जेव्हा शैलीगत विशेषता किंवा फरक असा जर पाहिला तर मात्र घराण्याची संख्या कमी कमी होती. 5-6 एवढीच घराणी आहे की ज्याचा फरक आपण ओळखू शकतो, ज्याची एक आपली एक ओळख अशी झाली. आग्रा घराण्याची ओळख, हे जे घराणं हे आग्रा घराण्याचं दिसत आहे, अशा तऱ्हेने हे घराणं हे अतरोली जयपूरचं आहे, हे घराणं पटियाला घराणं इत्यादी अशी. आणि ह्या सगळ्या कारणे उत्तरे जन्माला आली. माझ्या अभ्यासाचा असा विषय झाला की 20व्या शतकामध्ये 19 शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकामध्ये ही सगळी घराणी महाराष्ट्रात आली. ही सगळी घराणी महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रामध्ये त्यांना ज्याला आपण म्हणतो की संरक्षक भेटले, पेट्रोनेज. एक असा नियम आहे, ऑल क्लासिकल आर्ट्स दे थ्राईव्ह अंडर स्टेबल पेट्रोनेज. शास्त्रीय कलांना संरक्षक मिळणं अतिशय जरुरी असतं, त्यांना संरक्षण आवश्यक असतं. त्या संरक्षणाखालीच त्या कला फळतात, फुलतात वगैरे, त्यांचा विस्तार होतो, त्या वाढतात. क्लासिकल आर्ट्स आपल्या स्वतःच्या पायावर कधी उभ्या राहू शकत नाहीत, म्हणजे आर्थिक संरक्षक या साठी. आजही आपल्याला हेच दिसतं की शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले, तिकीट लावून कार्यक्रम केलं तर कोण तिकीट घेणार? उलट आमंत्रण करायला लागतात, अहो या ऐकायला, आमचा कार्यक्रम आहे या ऐकायला. आणि पुष्कळदा असेही लोक भेटतात की आम्ही तुमच्याकडे कार्यक्रमाला आलो आहे, मी तुमच्यावर आम्ही उपकार केलेले आहे, आम्ही तुमचा कार्यक्रम ऐकायला आलो आहोत, असेही श्रोते भेटतात. पण तोच सिनेसंगीत किंवा गझल किंवा अशा तऱ्हेचं लाईट संगीताचा लाईट म्युझिकचा असा कार्यक्रम ठेवला आणि पहिलं तिकीट अगदी 5,000 ठेवलं तर सहज घेणारे लोक आहेत. सिनेसंगीताचा काही लाखोंचा व्यवहार होतो, शास्त्रीय संगीतामध्ये नाही. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचं समजून घेणं, त्याचं मूल्य नापत, त्याचे ज्याला आपण म्हणतो दर्दी लोक, हे तयार करणं हे सुद्धा एक प्रक्रियेचा भाग असतो. तो तयार करायला लागतो. पंडित कृष्णदेवांच्या पुरस्कारांनी जेव्हा गांधर्व महाविद्यालयात संगीताची पहिली संस्था स्थापन केली 1901 साली लाहोरला, त्याला तो एक अगदी कोणी ऐकलं तर संगीत आणि त्याची संस्था, याच्यापर्यंत गुरुशिष्य परंपरा, गुरुशिष्य परंपरा. गुरु जसं शिकवेल, जे शिकवेल, ज्याप्रमाणे शिकवेल तसं असते. गुरुच्या मर्जीप्रमाणे त्याच्याप्रमाणे सगळं चालायचं. पण संस्था, त्या संस्थेमध्ये सिलेबस, त्याच्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर असं शिक्षण दिलं जातं आणि 1 पेक्षा जास्त वर्गामध्ये 5, 10, 15 असे सुद्धा विद्यार्थी असं शिकून रिसर्च शिक्षण दिलं जातं. हे अत्यंत नवीन होतं. अनेक परंपरागत लोकांनी विचारलं की पंडितजी सुनार आपने संगीत का स्कूल खोल रखा है, कितने तानसेन तयार हो रहे हैं, कितने तानसेन तयार हो रहे हैं. पंडित जी के कमी नव्हते, त्यांनी सांगितलं की तानसेन तो जन्म से पैदा होता है, जैसा हीरा होता है, लेकिन उसको तराशना यहाँ पर पड़ता है. तानसेन जन्म से पैदा होता है लेकिन उसको तराशना, उनको सही तालीम मिलना, सही उसकी कला को निखारना, ये बात यहाँ होती है. और ये गुरु करता है, यहाँ शिक्षक जो होते हैं वो ये बात करता है. हा पूर्वार्ध झाला, याचा उत्तरार्ध काय? और उस तानसेन की कदर करने वाले कानसेन भी तैयार करने पड़ती है. एक तानसेन के पीछे कम से कम 100-500 कानसेन तैयार करने पड़ते हैं, तब जाकर तानसेन की कीमत पता चलती है. मतलब कौन पूछेगा तानसेन को, जंगल में मोर नाचा किसने देखा? तानसेन ची किंमत ओळखणारे, त्यांना मान देणारे, सन्मान देणारे कानसेन पाहिजे. आणि हे कानसेन या संगीत संस्थांमधून निर्माण करायला लागतात. त्याच्यासाठी सुद्धा ज्ञान हवं असतं, रागधारीचं ज्ञान हवं असतं की ज्याच्याप्रमाणे चांगला राग असेल तर त्याला वा वा दर्जा, अरे वा छान छान करणारे असं समजणारे श्रोता आवश्यक असतात. आणि ज्या समाजामध्ये समजदार श्रोता हे जास्त असतात त्या समाजामध्ये त्या कलेची उंची वाढते.
कारण मैफिलीमध्ये कलाकार समोर बसून गातो, समोर समजदार श्रोता असेल, श्रोता वर्ग समजदार असेल, तर त्या कलाकारावर दडपण येतं की मला असं तसं गाणं चालणार नाही, मला योग्य ते ज्या शिकलो त्याप्रमाणे त्या कसं गाणं मला प्रस्तुत केलं पाहिजे, तर समोरच्या समजदार लोकांच्याकडून वाहवा मिळेल मला. म्हणजे एक तऱ्हेचा क्वालिटी कंट्रोल, कान्सेन लोक क्वालिटी कंट्रोल करतात. कान्सेन आणि हा जो बीज मंत्र आहे की शास्त्रीय संगीत आपल्याला रुजवायचं आहे, तर तो ज्या कुटुंबाला किंवा ज्या लोकांना दिले त्यामध्ये त्याच्याचकडे येतोय. ही सगळी ही दरबारामध्ये कलाकार त्यांना दरबारी आश्रय होता आणि त्यामध्ये त्यांनी कला वाढली. हे सगळे घराणे जे आपण म्हणतो उत्तरेकडे जन्माला आले, उत्तरेकडे मुख्य दिल्ली दरबार तो कमकुवत झाला, त्याच्यानंतर हे सगळे कलाकार लोक दुसरे पाहायला लागले की आम्हाला आता कुठे आश्रय मिळेल. गायक वर्ग हा दक्षिणेकडे आला, वादक वर्ग पूर्वेकडे गेला. दक्षिणेकडे येताना त्यांना पहिलं ठिकाण मिळालं ग्वाल्हेर. राजा मानसिंग तोमर ध्रुवराजा अधिष्ठाता त्यांना मानला होतो. त्या परंपरेमध्ये शिंदे दरबार ग्वाल्हेर तिथे कलाकारांना आश्रय मिळाला ग्वाल्हेर घराण्यात. त्यानंतर हे कलाकार आणखी खाली आले, खाली येऊन कुठे आले, इंदोर. इंदोर देवा साकार शासक कोण होते, होळकर. ग्वाल्हेरला शिंदे, इंदोरला देवास, शासक कोण, होळकर. आणखी कलाकार खाली आले, बडोदा. बडोद्याचं नाव आहे गायकवाड. आणखी लोक खाली आले, महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्रातले जे रियासतदार होते, छोटे छोटे राज्य, तिथे या कलाकारांना आश्रय मिळाला. प्रमुख मिरज, अब्दुल करीम खान मिरज, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना आधी आश्रय होता बडोद्याला, मग तिथून प्रकृतीच्या कारणास्तव ते मिरजेला आले, मिरजेला स्थायिक झाले. मिरजेला त्यांना आश्रय राजाश्रय मिळाला, त्याचबरोबर त्यांना शिष्य परंपरा मिळाली, शिष्यवर्ग मिळाले. कलाकाराला आणखी काय पाहिजे, आश्रय मिळाला, विद्यादान करायला योग्य शिष्यवर्ग मिळाला. अलादिया खान जयपूर जोधपूर खाली महाराष्ट्रात आले, कोल्हापूर. अलादिया खान कोल्हापूर दरबारी दरबार गायक म्हणून नोकरीला होते. त्यांची ड्युटी काय होती, अंबाबाईच्या मंदिरामध्ये रोज गायचं, लोकांना देवीला गाणं ऐकवायचं, ही त्यांची ड्युटी होती. आणि दरबारामध्ये जेव्हा बोलावण्यात येईल त्यावेळेस दरबार कार्यक्रम करायचं. रोजची ड्युटी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवीला गाणं ऐकवायचं. मला द्यायला नंतर तिथून ते मुंबईला आले. हे सगळे कलाकार कलाकार येऊन आर्थिक कारणास्तव शेवटी मुंबईच्या जवळपास असणारे गेला. मिरजेला स्टेशन समोर अब्दुल करीम खानचा पुतळा. उत्तरेमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाही की एखाद्या कलाकाराचा पुतळा जनतेने उभारलेला. कोल्हापूरला खास बागेच्या समोर इथे अल्लादिया खानचा पुतळा, एवढा मोठा जन्म हा महाराष्ट्राने दिला त्यांना. मी जेव्हा जयपूरला गव्हर्नमेंट म्युझिक कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून गेलो, तिथे मी जयपूर घराण्याचं गाव, जयपूरमध्ये काय घराण्याची आणि याची काय परिस्थिती आहे, काय संगीत आहे, काहीही नाही. आग्र्याला आम्ही मला तिथे त्या दयालबाग युनिव्हर्सिटीमध्ये संगीत विभाग ते सुरुवात केला, त्यावेळेला मला एक्सपर्ट म्हणून ॲडवायझर म्हणून मला बोलवलं. म्हटलं अरे वा आग्र्याला आपण बघूया संगीताचं काय, आग्रा घराणं मोठं घराणं काय आहे, काहीही नाही. मी लखनौला भारतीय म्युझिक इन्स्टिट्यूटमध्ये व्हाईस चान्सलर होतो, तिथे मी त्यांचं त्यावेळेला मी अतरुळीला जाऊ, अतरुळी घराण्याचं नाव अतरुळीला काय आहे संगीत, काहीही नाही, दगड माती भोंडे काही, त्याला पत्ताही नाही की आपल्या गावाचं नाव संगीताच्या इतिहासामध्ये अजरामर आहे, पत्ताही नाही.
काही नाही, फक्त ग्वाल्हेर मध्ये ग्वाल्हेर धरण जिवंत अजूनही आहे, फक्त ग्वाल्हेर मध्ये. आणि तो कोणाच्या प्रेरणेमुळे? शिंदे. आणि ग्वाल्हेरला जी मराठी कुटुंबीय सगळी, त्यांनी संगीत आत्मसात केलं, त्यांनी ते संगीत जिवंत ठेवले, महाराष्ट्राने संगीत जिवंत ठेवले. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा जो मी पोस्ट डॉक्टर रिसर्च केला चेंजिंग म्युझिकल कल्चर ऑफ महाराष्ट्र, त्याच्यामध्ये शेवटी मी माझं मत नोंदवलं की घराण्यांची नावं बदला. किराणा घराण्याचं नाव बदला, किराण्याचं काही नाही आहे. कैराना एका अत्यंत अयोग्य कारणासाठी ते लोकांच्या नजरेसमोर आलं, लिंचिंग वगैरे तो सगळं कैराना ते झालं. पण संगीताचं किराणा घराणं कैराना घराणं काय काहीही नाही, नामशेष. सगळे कलाकार तिथून निघून बाहेर आले आणि संपलं तिथलं. किराणा घराण्याचं नाव तुम्ही मिरज घराणं ठेवा, मिरज घराणं ठेवा. जयपूर घराण्याचं नाव कोल्हापूर घराणं ठेवा, का तिथे जाऊन तिथले त्यांना शिष्य मिळाले. आजच्या तारखेला पाहिलं तर ह्या सगळ्या घराण्याचे मुख्य कलाकार, मुख्य कला सगळे मराठी आहेत, सगळे मराठी आहेत. त्यांनी हे सगळं विद्या घेतली, शिक्षण घेतली, वाढवली आणि त्यांनी पुढल्या पिढीला पण दिली. एवढं मोठं काम आहे, हे महाराष्ट्राचं आहे योगदान. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विष्णू दिगंबर पलुस्कर, ग्वाल्हेर घराण्याचा इतिहास पाहिला तर बाळकृष्ण इचलकरंजी, पैदल चालत मिळेल त्या साधनाने चालत इथे इचलकरंजीहून गेले ग्वाल्हेरला, तिथे गाणं शिकले. हत्तू हसू का, त्यावेळेला ग्वाल्हेर घराण्याचे मूळ प्रवर्तक हत्तू हसू का, त्यांची शिष्य परंपरा पहा. 90% शिष्य परंपरा आपले मराठी ब्राह्मण. इथे दुसरा पैलू आपल्या नजरेसमोर येतो की महाराष्ट्रामध्ये ज्या जातीने जात हा मी कुठले उल्लेख करतो, कुठले उच्च निचता अजिबात नाही, समान, प्रत्येक जात समान आहे. दोन जातीने संगीताचा त्याचं करिअर म्हणून, प्रोफेशन म्हणून, उपजीविकेसाठी म्हणून संगीताचा आत्मसात केला दोन जाती. एक जात ब्राह्मण उच्चवर्गीय, त्यांनी संगीत आत्मसात केलं आणि कुठल्या प्रकारे हरिदास परंपरा, कीर्तन परंपरा, हे सगळे रागदारीचे अध्वर्यू, या सगळ्यांचा कीर्तन परंपरेशी संबंध आहे. विष्णू दिगंबर पलुस्करांचे वडील कीर्तनकार होते, विष्णू दिगंबर त्यांच्या मागे तानपुरीवर असे साथ द्यायचे, त्यांचे शिष्य सगळे पाच, सगळ्यांचा उद्धव कुठेतरी कीर्तनकार संबंध आहे. तो आहे ब्राह्मण वर्ग सगळा कीर्तनकार परंपरेशी जोडलेला, मंदिरांमध्ये कीर्तन करायचे हरिदास परंपरा. आणि दुसरी परंपरा ज्यांनी संगीताचा आपला एक करिअर म्हणून उपयोग केला, ती ज्याला आपण म्हणतो शूद्र, त्यांनी संगीताचा ॲज अन एंटरटेनमेंट हा त्यांनी अंगीकार केला. लावणी, वक, तमाशा याचे कलाकार भागात होणे, एकापेक्षा एक धाकड कलाकार, एक चांगले कलाकार. मी संगीताच्या गोष्टीने विचार करतो, कुठल्या क्वालिटीच्या कुठल्या चांगल्या तऱ्हेने कला, कला प्रस्तुती आणि कलेचं एक आपल्याला म्हणतो स्तर, या दृष्टीने विचार केला, हे सगळे महाराष्ट्रामध्ये आले आणि सर्वदूर पोचले. बाबूप्रभू इचलकरंजी जर महाराष्ट्रामध्ये आले, त्याच्यानंतर त्यांना सगळे शिष्य परंपरा आहे, विष्णू पलुस्कर, अनंत मनोहर जोशी, बाबूप्रभू हिंगळे. ग्वाल्हेरमध्ये हद्दू हसू खाना विचारलं की तुमचे सगळे शिष्यांमध्ये मुस्लिम कोणी नाही का, तुमचे कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतर कोणी नाही, तुम्हाला कोणी भेटले नाहीत का, आणि तुमचे सगळे शिष्य हिंदू आणि ते सुद्धा ब्राह्मण मराठी. त्यांनी त्यांना उत्तर दिलं डॉक्युमेंटेड की मैंने किसी, आता ह्याच्यामध्ये पुन्हा धर्म हिंदू मुस्लिम असा अजिबात भाग नाही आहे, मी एक सामाजिक वस्तुस्थिती म्हणून सांगतोय की मैंने अगर किसी मुस्लिम शिष्य को पूरा सिखाया, तैयार किया, लेकिन नाम लेते समय सबसे पहले वो अपने वालिद का नाम लेगा, मेरे दादाजी, मेरे मामा, नाना जी, मेरे मुझसे सिखा, फिर बाद में अगर याद रहे तो मेरा नाम लेगा.
लेकिन मैंने एक भी बंदिश, सिर्फ एक बंदिश किसी बमन को सिखाई, तो पूरा जिंदगी मेरा नाम, मेरा नाम लेकर याद करेंगे मैंने उसे सीखी है। विद्या विद्या बदल की कृतज्ञता, गुरु बदल सा श्रद्धा भाव, गुरु की कृतज्ञता हा भाव हा हिंदू मध्य ब्राह्मण मध्य आए। एक जरी बंदी शिकवली पूरे जिंदगी मुझे याद करेगा। सगे शिष्य सगे सगे सगैली अगर पूर्ण मुक्त हस्ताने विद्या दान गेली आणि ही परंपरा आपल्या याच्यामध्ये आली। ही महाराष्ट्रात त्यांना आश्रय देणारे जसं मी आता सांगितलं सगळे मराठी असतात, ह्याच्यावर मराठी विष्णुदेव परमेश्वर विष्णुनारायण भाखंडे हे दिग्गज संगीत महर्षी आपल्या महाराष्ट्रात आले। असे हे थोडक्यात बोर्डस कुटुंबीय ही पार्श्वभूमी सांगितली, त्या ह्याच्यामध्ये बोर्डस कुटुंबीय मूळचे सांगलीचे शंकरराव बोडस, त्यांचे धाकटे बंधू लक्ष्मीराव बोडस हे बालवस्थेत विष्णू दिगंबर पलुसकरांनी त्यांना हे विष्णू दिगंबर पलुसकरांचं कार्य की संगीत रागदारी संगीत शास्त्रीय संगीताला समाजामध्ये त्यांचं मूळचं उच्च स्थान प्राप्त करून देणं आणि त्याचबरोबर संगीतकारांना सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणं हे त्यांचं सामाजिक आणि त्यामुळे ते आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन दौरे करायचे आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जायचे तिथे बघायचे की चांगल्या चांगल्या फॅमिलीतले चांगल्या घरातले कुटुंबातले चांगल्या आवाजाची मुलं जर असली तर त्यांच्या पालकांना ते सांगायचे की तुमच्या मुलाला माझ्याकडे पाठवा, मी त्यांना गाणं शिकवतो, फीची वगैरे काहीही अपेक्षा नाही, मी त्यांना गाणं शिकवतो, चांगला कलाकार बनतो बनवतो आणि त्यांना त्या कलेच्या आपल्या व्यावसायिक दृष्टीने उपयोग करून काहीही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी देतो। असे ते बोलायचे। माझे वडील पंडित नारायणराव व्यास आणि माझे काका पंडित शंकरराव व्यास व्यास बंधू हे दोघांना अशा योजनेमध्ये पुरस्काराने जवळ घेतले। तसंच बोडस बंधू सांगलीचे शंकरराव बोडस लक्ष्मणराव बोडस त्यांनाही घेतले, चांगल्या आवाजाचे सांगितिक चांगल्या प्रतिभेची जाण असणारे देणारे किंवा ह्याच्यामध्ये काही संगीत आहे अशा दोघांना घेतलं आणि गंधर्व महाविद्यालयामध्ये मुंबईमध्ये इथे त्यांचं गुरु शिष्य परंपरेमध्ये त्यांचं शिक्षण चालू झालं आणि अत्यंत चांगले संगीतकार संगीतज्ञ असे झाले। त्यावेळेला सर्वोच्च पदवी गंधर्व महाविद्यालय संगीत प्रवीण हे सगळे उत्तीर्ण झाले। हे सगळं झाल्यानंतर दूरदृष्टी पहा पुरस्कारांची, त्यांनी आपल्या शिष्याला ठिकठिकाणी पाठवलं संगीत प्रचारासाठी, तू इथे जा तू तिथे जा तू तिथे जा तू तिथे जा, व्यास बंधूंना पाठवलं अहमदाबादला गुजरातमध्ये तुम्ही तिथे जा संगीत प्रसाराचं काम सुरू करा। माझे वडील 5 वर्षानंतर मुंबईला परत आले, त्याच्यानंतर आणखी 5 वर्षांनी माझे काका सुद्धा आले मुंबईला व्यावसायिक कारणासाठी, तिथे पाठवलं। बोडस बंधूंपैकी शंकरराव बोडसांना पंडित परमेश्वरांनी कानपूरला पाठवलं, तिथे जा संगीत प्रचाराचं काम करा। कानपूरला लक्ष्मणराव बोडस गेले, शंकरराव बोडस तिथे पाठवलं। त्याचप्रमाणे शेजगिरी जोशी म्हणून जर त्यांना कानपूरला पाठवलं, मामंतराव ठक्का त्यांना अलाहाबादला पाठवलं, असे ठिकठिकाणी त्यांनी पंडित परमेश्वर म्हणाले की माझे शिष्य हे माझे काय म्हणतात त्याला माझे मारुती आहे, ठिकठिकाणी मारुतीची स्थापना केली म्हणजे माझे मारुती आहे तसं म्हणायचे। आणि त्याच हिच्यामध्ये योजनेमध्ये लक्ष्मणराव बोडसांना पंडित पलुसकरांनी कराचीला पाठवलं, लक्ष्मणराव बोडस कराचीला गेले। फाळणीपर्यंत 1947 पर्यंत ते कराचीला होते, त्यानंतर फाळणी झाले कराची मुंबईला आले असा तो इतिहास आहे। नाना अत्यंत चांगल्या तऱ्हेने सिंधी बोलायचे, सिंधी भाषा लहानपण कराचीत गेलं सिंधी बोलत, नंतर त्याला त्याचा सराव राहिला नाही केला नाही वगैरे, पण सिंधी बोलायचे ते
मुंबई मध्ये कराची सिंध कराची सिंध त्या तिथले सिंधी लोक जे फाळणीनंतर जेव्हा इथे आले मुंबईकडे त्यावेळेला ते होळीच्या निमित्ताने हंडा होळी हंडा असं कार्यक्रम करायचे इथे गावाचे झाकी हॉलमध्ये त्याचा फार मोठा आणि ते सिंधमध्ये याची परंपरा म्हणजे 8-10 दिवस असा होळीचा असा उत्सव चालू असायचा आणि त्या उत्सवामध्ये सगळे गायक वादक समृद्ध भारतात ते सगळे यायचे वगैरे सगळे एकदम जश्न अगदी मोठा उत्सव म्हणूनच असतो चालायचा तिथे आणि त्याच्यामध्ये एक अशी एक घटना तुम्हाला सांगतो भूतन भविष्याची अशी घटना त्यावेळेला तिथे आलेले आणि त्यावेळेला पंडित ओंकारनाथ ठाकूर विनायकराव पटवर्धन नारायणराव व्यास आणि हे सगळे त्याचे शिष्य वर्ग हे सगळे हे सगळे तिथे त्यावेळेला होते त्यावेळेला एकाने कोणी म्हणाले की सगळे तुम्ही गुरुभाऊ आहात गुरुबंधू आहात तुम्ही एका वेळेला एका स्टेजवर गा त्यावेळेला ती तो कार्यक्रम त्यावेळेला मला वाटतं जेव्हा जिथपर्यंत हे सगळे लोक जायचे छत्रपती हा कार्यक्रम व्हायचा आणि त्याच्यामध्ये ओंकारनाथ ठाकूर विनायकराव पटवर्धन नारायणराव व्यास आणि वामनराव पांधे नावाचे ते स्वभाव उत्तम आहे असे चार शिष्य पलुसकरांचे एका स्टेजवर बसलेले पाठीमध्ये 4-6-8 तंबोरे दोन्ही बाजूला तबला असे असे सगळेजण त्याला म्हणतात ना चौगलबंदी म्हणतात बंदी ते चतुर्बंदी अशा तऱ्हेचं करायचं आणि तिथे परंपरेचं नृत्य हे म्हणजे काय की सगळ्यांचा स्थायी अंतरा एक सारखा एका तालामध्ये एक लोक जो कुठला राग घेतला असेल त्या रागा विलंबी द्रुत स्थायी अंतरा बरोबर एक ती ताली मिळालेली या ठिकाणी श्वास घेणार तर सगळेजण एका वेळेला श्वास घेणार श्वास सोडणार त्या घ्यायच्या बरोबर आमच ज्याला म्हणतो ते घेऊन सायवर येणार हा सगळा आकृतीबंध बंदिशीचा हा एक सारखा तो झाला की प्रत्येक जण आपापल्या गळ्याच्या आपापल्याच्या कामगत करणार म्हणजे पाया एक आणि प्रत्येकाची इमारत वेगळी म्हणजे आपल्या एकूण संगीताचा आणि परंपरेचा फरक मोठा भाग आहे तर अशा तऱ्हे हे झालं लक्ष्मण रॉबर्ट्स मुंबईत आले एम स्वामनाल तिथे राहायचे ते मी नानांचा जन्म 1933-34 33 मला नाना माझ्यापेक्षा जवळपास 11 वर्ष मोठे मला तुम्हाला म्हटलं होतं की 33 साल म्हणजे त्यांना कालच्या सारखं वाटतंय माझ्यापेक्षा 11 वर्षाचा नाना मोठा आणि इथे आल्यावर त्यांच्याकडे जाणं येणं वगैरे शिकायचं वगैरे आणि अगदी माझ्या मोठ्या भावासारख्या मित्रांना त्यांचं आमचं म्हणजे अरेजारेतलंच सगळं भाषण व्हायचं आणि फार अगदी मनमिळाव म्हणजे इतकं स्नेहशील आणि तसाच शंकरराव बोडसांची मुलं मोठा मुलगा काशीनाथ बोडस तो सुद्धा तसाच म्हणजे नाना आणि काशीनाथमध्ये फारसा फरक नाही काशीनाथ 1-2-3 वर्ष मोठा असेल नानापेक्षा असे इतक्या अपेक्षा आहेत काशीनाथ बोडस यांची काशीनाथ बोडसची बहीण धाकटी बहीण म्हणजे प्रसिद्ध गायिका वीणा शास्त्री असते ती काशीनाथची धाकटी बहीण नानाची चुलत बहीण असं ते हे सगळं आहे इथे आल्यानंतर नानांची आत्या त्यांचे प्रल्हाद त्याचे यजमान ते आग्रा घराण्यामध्ये गाणे शिकलेले आणि त्यांच्याकडे आग्रा घराण्याची चांगली घेण्याचा सुरू असा त्या घराण्याची फार चांगली तालीम त्यांच्याकडे त्याच्यामुळे तो आग्रा घराण्याचा भाग त्याच्या बंदिशी या आपल्या आत्याकडून नाना आणि प्रसिद्ध संगीतज्ञ रानडे अशोक रानडे नाना अशोक दानडे हे आपले मागे आहे म्हणजे अशोक हा नानाचा मामी भाऊ सॉरी आते मामी भांड असं हे सगळे आहे आणि त्याच्यामध्ये नानाच्या गाण्यामध्ये जो एक आग्रा घराण्याचा त्या बंदिशीचा जो एक रंग जो आलेला आहे मूळ भाले होता पण त्याचा तो जो आलेला आहे हा एकूण गाणू प्रल्हाद गाणू त्यांच्याकडून आलेला
तर त्याने इतकं छानपैकी केलं. आपल्याने जो गौरी राव गायला अनेक वर्षांनी मी गौरी ऐकला, नानाकडून ऐकायचा मी गौरी, तर अनेक ती मला जागृत झाली आठवण नानाकडून ऐकायचं तो गौरी राव ऐकला. आणि त्या गौरी राजाची ठेवण वगैरे जी पाहिली ती सगळी त्या अकरा गौरी राजा अकरा गाण्यामध्ये गायला जा असे आता अलीकडची परिस्थिती बदलली पण तो आहे. आणि नानाने आपलं ते शिक्षण हे त्याचं ते इतकं ज्याला आपण म्हणतो शास्त्र शुद्ध जसं त्यांनी शिकले ते त्याप्रमाणे आणि त्याच्यामध्ये स्वतः चालू नानाने अतिशय चांगला तर इथे मुंबईला आल्यानंतर नानांचं आमच्या घरी येणं आणि त्या बाजूला तिकडे गेलं तर माझ्या वडिलांच्या थोडं मध्ये थांबून नानांच्या आठवणीमध्ये नानांनीच म्हटलेलं असलं पाहिजे असं माझं काही म्हणणं नाही, पण नानांच्या आठवणीमध्ये काहीतरी आठवलं नानाचे आठवण म्हणजे एक फार मला तुम्हाला सांगतो 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 मी सांगतो 1966 साली दिले पार्ले म्युझिक सर्कल या नामवंत म्युझिक सर्कलमध्ये एक मोठी म्युझिक कॉम्पिटिशन झाली, पहिली म्युझिक कॉम्पिटिशन आणि मोठ्या प्रमाणावर. त्यावेळेला म्युझिक कॉम्पिटिशन दिले पार्ले म्युझिक सर्कलच्या तर्फे पहिलं बक्षीस त्यावेळेला 800 रुपये होतं. 1966 साली 800 रुपये पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 800 रुपये. तर त्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य आनंद वगैरे साहित्याचा भाव 2000 रुपये. तर त्याच्यामध्ये हे बक्षीस झालं आणि ट्रॉफी होती चांदीचा तंबोरा. चांदीचा तंबोरा ही ट्रॉफी होती आणि त्याची प्रतिकृती विनर्सना दिली जायची असा तो पहिला. त्यावेळेला इतका उत्साह सगळ्यांच्या मध्ये आहे म्युझिक कॉम्पिटिशन आणि उत्साहाने मी पण त्याच्यात भाग घेतला, नानाही भाग घेतला, सगळ्यांनी सगळे. आणि योगायोग असा की त्या पहिल्या मोठ्या याच्यामध्ये संगीत याच्यामध्ये पहिलं बक्षीस मला मिळालं त्यावेळेला आणि दुसरं बक्षीस मानाने मिळालं. पहिला बक्षीस होता मानकरी, मी दुसरं बक्षीस नाव जाणून मिळालं म्हटल्या बाबा गुरुबंधूचा पण इथे आले. आणि तो बक्षीस समारंभ झाला त्याला बक्षीस आम्हाला हिराबाई गोडोलेकर यांच्या हस्ते हिराबाई गोडोलेकर त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं. आणि त्यावेळेला पहिल्यांदा हिराबाईने माझं गाणं असं ऐकलं, इतक्या चांगल्या स्वभावाच्या म्हणजे इतक्या म्हणजे आता त्यांच्याबद्दल किती आदरभाव दाखवतो तेवढा कमीच आहे. गाणं झाल्यानंतर बक्षीस समारंभ संपल्यानंतर मी बसलो तर माझे वडील पण होते नारायणदास हिराबाई गोडवेकर होते. त्यावेळेला हिराबाई गोडवेकर सुरेश बाबू माने यांच्या स्मृत्यर्थ असे दरवर्षी कार्यक्रम करायचे, त्यांच्या घरीच करायचे स्मृती कार्यक्रम. हिराबाईने मला म्हटलं तुम्ही आमच्या घरी कार्यक्रम करते त्या कार्यक्रमामध्ये येऊन घ्याशील का? मी म्हटलं अहो तुम्ही आज्ञा करायची, तुमच्या आज्ञेचं पालन मी करणार, तुम्ही आज्ञा ग्रहिये का येणं मोठ्या आनंदाने असं श्रद्धा वाने बोलण्याचं काय तुमचं येतं काय विषय का आहे असा तो हे झाला. तर पहिल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी पुन्हा आम्ही उत्साह चला पुन्हा भाग घेऊया पुन्हा भाग घेऊया. दुसऱ्या वर्षी आता त्या आयोजकाने समजलं की हे आता या पहिला आणि दुसऱ्या बक्षिसाला काही अर्थच नाही, हे येणार आणि हे घेऊन जाणार. दुसऱ्या वर्षी पहिलं बक्षीस नाना, दुसरं बक्षीस मला. आणि मग मी प्रेमळ सूचना झाली की आता याच्या पुढे आमच्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही भाग घ्यायला येऊ नका. ह्या कॉम्पिटिशनची जेव्हा रौप्य महोत्सव झाला 1991 साली त्यावेळेला 25 वर्ष कॉम्पिटिशनला झाली आणि त्याचा त्यांनी मोठा असे सोहळा केला आणि त्याच्यामध्ये ज्यांना त्यांना बक्षिसं मिळाली ते त्यांचे त्यांचे गाणे ठेवले. तर मला सांगितलं तर गायचं आहे, मला सांगितलं गायचं आहे.
तर आम्हाला सांगताना 20 मिनिटं दिली. मी आणि नानाने ठरवलं 20 मिनिटं कमी यायला, पण संविताला सांगितलं आम्ही दोघं जण चुगलबंदी करू. 40 मिनिटं आम्ही दोघे जण जुगलबंदी करू म्हणून कळणार चालेल, कल्पना चालेल. म्हणलं जुगलबंदी हा प्रकार आम्हाला नवीन नाही आहे, करू आम्ही. तर त्यावेळेला मग मी आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तर त्यावेळेला मी नानाला म्हटलं त्यांनी आपण आता एक नवीन प्रयोग करूया. प्रयोग असा की एक राग घ्यायचा, त्या रागामध्ये दोन ख्याल दोन तालामध्ये, एक ख्याल बंदिश त्या तालातली मी गायन आणि त्याच रागातला दुसरा ख्याल त्याची बंदिश तू गायची, ताल वेगळा. दोघांनी एकत्रपासून ना सुरुवात करायची, त्याच्यानंतर त्या बंदिशीचा विस्तार आणि बंदिश मी गायन आणि त्याच्यानंतर समेला आलो की ती सम पकडून तू तुझी बंदिश घ्यायची आणि तुझ्या तालावरती दुःखी बंदिश घ्यायची. त्याच्यामध्ये राग एक आणि बंदिश अनेक असं ते सुरुवात झाला ती. आणि आम्ही दोघांना इतकं ते एक्सायटिंग झालं सगळं ते आपण असंच हे करूया. आणि तसं चतुर्थ धृतमध्ये एक तीन तालाची माझी बंदिश, धृत एक तालाची याची बंदिश, ताल वेगळे बंदिशी वेगळे असते. आणि विस्तार करताना मी हे करून त्या समेपासून मी विस्तार करायला सुरुवात केला आणि तो विस्तार वगैरे झाला एक वर्ष दोन वर्ष मी समेला आल्यानंतर ती सम पकडून त्याने विस्तार करायचा पुढचा, त्याच्यावरती मला पुकडा घेऊन त्याच्या तालामधून त्याने विस्तार करायचा. असं इतकं छान पैकी झालं त्यामुळे तो आमच्या दोघांच्या स्मरणामध्ये वगैरे असा तो हे झाला. त्याच्यानंतर नानाची युनिव्हर्सिटीमध्ये मला एक संधी मिळाली नानाला खेचून घ्यायची, वडील म्हटलं नाना युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेला प्रत्येक घराण्याचे असे दिग्गज लोक युनिव्हर्सिटीमध्ये होते, फिरोज दस्तूर होते, त्याच्यानंतर गोविंदराव अग्नी होते, गजानन जोशी होते, गजानन जोशी, त्याच्यानंतर निवृत्तीबा सरनाईक कळायला होत, आपले हे रत्नाकर पै होते, गोविंदराव अग्नी, हे सगळे बडे बडे मोठे मोठे लोक तिथे होते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव गजानन जोशी हे त्याने निवृत्ती घेतली प्रकृतीच्या कारणास्तव. त्याच्यानंतर निवृत्तीबा सरनाईकांना कलकत्त्याला एस आर आयमध्ये बोलवण्यात आलं, म्हणून त्यामुळे ते सोडून गेले. अग्निबुवा होते, रत्नाकरपै होते, नानाने म्हटलं की नाना तुम्ही धनावडेला आयो मी असं असं काही तुझ्या त्या संस्थेमध्ये असं काही शिकवलं नाही म्हणून. म्हणजे काय शिकवलं काय का तुम्हाला आणि काय शिकवलं नाही म्हणजे हे काय एक्सक्यूज नाही तुम्हाला. तुम्ही अगदी व्यवस्थित घ्या सुरुवात करणे सुरू नाही आले मोठ्या आनंदाने आले ते. आणि जेथे म्हटलं म्हणजे तुम्हाला कोणाला रिटायरमेंटचं बंधन नाही आहे, जितकं या तुम्ही जितकं शिकवा तेवढा होच आहे सगळ्यात. आणि आता ते सगळे आपले विद्यार्थी तिथे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्याकडून शिकले आणि अत्यंत शिकवण्यामध्ये अत्यंत आनंद घेणारा, मनापासून शिकवणार, आजचं न राखून ठेवणार शिकवणारा असा आदर्श गुरु असं मी नानाचं वर्णन करतो. अशा तऱ्हे माझ्या धर्माचा एक प्रमुख राग भूपाली. भूपाली हा अभ्यासक्रमानुसार पहिल्या वर्षाचा राग शिकवायला सोपा आहे, शिकायला सोपा आहे. पहिल्या वर्षाचा राग ग्वालियर घराण्याचा राग, पण शिकवायला सोपा ठीक आहे, शिकायला सोपा आहे पण ठीक आहे. पण नंतर जसा गायला लागतो तेव्हा तो आपलं स्वरूप दाखवतो. जसा जितका साधा दिसतो मी तसा साधा नाही. मग आपल्या आपल्या पण जसं त्यात अगदी
अवगाहन करतो आपण जातो खोलात जातो तसं आपापलं इथे रूप आणि आपला रंग दाखवायला सुरुवात करतो. तसा हा भूपाली राजा भूपाली भूपालीचा अर्थ राजा भू असा राग या रागामध्ये पंडित विष्णुदेवांवर पुरुषकारांनी ख्यालाची रचना त्याची रचना केली आणि ती अत्यंत विष्णुदेवांचं जे मी आत्ता सांगितलं जीवनात कार्य आहे संगीताला प्रतिष्ठा संगीताचा प्रसार होता तर त्याच्यामध्ये पुरुषकारांनी संत कवींच्या रचनांचा उपयोग केला. संत कवी म्हणजे तुलसीदास सूरदास मीरा कबीर संत कवींच्या रचनांचा त्यांनी उपयोग केला आणि त्यांना रागदारीची चाल लागली. त्याच्यामुळे भजन या दृष्टीने या घरोघरी जातात त्याबरोबर राग सुद्धा पोचले घ्यावा लागतात. ते सगळ्या तर त्यांनी जी बडाख्यालाची रचना केली जी आजच्या काळाला आजच्या काळात आजच्या दिवसांना अप्रोप्रिएट म्हणून आपण अशी ती रचना आहे राग रूपाचा बडा घ्याल त्याचे शब्द आहेत जग ही सर्व निरपथ निरास गुरुपद कमल वंदे रघुपद तव चाप संगीत आहे. हे तुलसी रामायण मधला त्यांची रचना आहे तुलसीदासांनी केलेली वर्णन केलेलं आहे. सीता स्वयंवरामध्ये जेव्हा शिनर शिवधनुर्भू त्याचं वर्णन आहे जग ही सर्व निरपत निराश आहे सगळे राजे आलेले सीता स्वयंवरासाठी त्यांना पण हा सर्व केला की धनुष्य आहे हे धनुष्य उचला जग ही सर्व निरपत निराश आहे. गुरुपद कमल बनले गुरुची आज्ञा गुरुपद कमल बनले रघुपद तब चाप म्हणजे धनुष्य चाप समीप गए तिथे भूपाली राजावर एक छान पैकी त्यांनी ख्याल बांधला. ख्यालाचे गोल असे सांगितले जाणं हे सुद्धा इतकं दुर्मिळ आहे आणि इतकं गोरवाचं आहे. ही आमची परंपरा ही पलुष्कर परंपरा आहे. पलुष्कर परंपरा भजनांची परंपरा ही पलुष्कर परंपरा आहे. पंडित विष्णू दिगंबर पलुष्कर प्रखर राम भक्त होते. नाशिकला काळारामाच्या मंदिर आपण ऐकलं असेल देवस्थान मोठे गेले होते काळारामाच्या मंदिराच्या शेजारी त्यांनी राम नाम आधार आश्रम त्याची स्थापना केली नाशिकला. पंडित विष्णू दिगंबर पलुष्कर तिथे त्या मंदिरामध्ये राम नाम आधार आश्रम त्याच्या मंदिरामध्ये संपूर्ण तुलसी रामायण मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये माझ्या काकांनी शंकरराव व्यास त्यांनी मोठ्या अक्षरामध्ये तुलसी रामायण लिहिलं मोठ्या अक्षरात काम तसेच पलुष्करांची दृष्टी अधू होती त्यांना अंध नव्हते अधू होते तर त्यांना वाचायला सोपं जावं म्हणून मोठ्या अक्षरामध्ये सवंत त्यांनी लिहिलेलं तुलसी रामायण लिहिलेलं ही प्रति हस्तलिखित अजूनही त्या रामनाम आधारश्रम दिलेली आहे. तर तिथे त्यांनी ही सगळी भजनं आहेत थोडके चलत रामचंद्र बाजत पैंजने जग जानकी नाथ सहाय करे पायोजी मेले रामरतन धन पाय या सगळ्या भजनांची स्वररचना ही पंडित कृष्ण दिगंबर पुरुषांची आहे. त्यांचे पुत्र पंडित देवी पुरुषकर यांनी ते ग्रामपण रेकॉर्डच्या माध्यमातून सर्व प्रसिद्ध असं हे बंदिशी आहे आणि त्याच्यामध्ये हा बडा ख्याल आहे जग हे सर्व निरपथ निराश आहे जिथे अर्थ समजून सांगायचा तिथे स्वतः तुमचा अर्थ समजून सांगायचे की ज्याप्रमाणे संगीताचा पूर्ण आस्वाद श्रोत्यांना पाहिजे. हा
विकसित झाला. त्याचबरोबर ख्याल हा प्रकार एक प्रकारे थोडासा लिबरेटेड म्हणता होतो, तसा लिबरेटेड फॉर्म होता. ध्रुप गायनामध्ये जो एक बंदिस्तपणा जे असतं, नियमांची एक प्रतिबद्धता, असंच गायला पाहिजे, अशाच प्रकारे गायला पाहिजे, हेच गायला पाहिजे, असं असं जो एक थोडासा नियमान चालू आहे हा एक कधी कधी जाचकपणा असा व्हायचा. त्याच्या कंपॅरिझनमध्ये ख्याल हा लिबरेटेड, एक बंदिश व्यवस्थित ही झाली की त्याचा विस्तार रागाचा बंदिशीच्या अनुषंगाने तुमच्या तसा योग्य वाटेल म्हणा. त्यामुळे प्रत्येक गाण्यात प्रत्येक गायकाचं गाणं हे एक वेगळं असायचं. जरी मी म्हटलं तर आपण बंदिशीच असे राजपूत असला तरी प्रत्येकाचं गाणं वेगळं, लिबरेटेड फॉर्म. याबरोबर इतर अनेक फॉर्म हे विकसित झाले. त्यात सर्व परिचित फॉर्म म्हणजे तराना. तराना फॉर्म वेगळा विकसित झाला. त्रिवट, चतुरंग, अष्टपदी हे सगळे फॉर्म विकसित झाले. आणि एका काळी हे सर्व फॉर्म हे गायले जायचे. अनेक घराण्यामध्ये तर हे सर्व फॉर्म गायले जायचे, हे सगळे प्रकार गायले जायचे. आता थोडस एक रिसर्च हा डोक्यामध्ये म्हणतो ना की रिसर्चचा किडा डोक्यामध्ये असला हे का कसं, म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की प्रत्येकाने कुठल्या गोष्टीचा अभ्यास जर करायचा झाला तर तीन गोष्टी आपल्याला सतत विचार करायला पाहिजेत. तीन प्रश्न सतत उपस्थित करायचे आणि त्याची उत्तरं शोधायची. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हे काय आहे, व्हॉट इज दिस, हे काय आहे, हा काय प्रकार आहे, हे काय आहे, मग त्याचं उत्तर शोधायचं. मग आपल्याला कळतं हा हे आहे, हे असं आहे, हे आहे, याचा अर्थ हा आहे. आपल्याला ज्ञान मिळतं, माहिती मिळते. संगीत काय आहे, कशाला म्हणतात संगीत, संगीत हे आहे असं आहे, त्याचं डेफिनेशन आपल्याला कळतं, व्याख्या कळते, हे काय आहे त्याची जाणकारी मिळते. दुसरा प्रश्न, हे कसं करतात, हाऊ इज दिस डन, कसं करतात, या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं की आपल्याला हे असं कळतं, हे असं करायचं असतं. स्किल आपल्याला कळते, हे अशा तऱ्हेने करायचं असतं, हा राग असा गायचा असतो, हे अशा प्रकारचे असतं. रागाचं वर्णन माहिती वगैरे सगळी झाली, व्हॉट इज राग हे सगळं झालं, हे कसं करतात त्याचं स्किल मिळतं असं करायचं. आणि तिसरी गोष्ट भाय, हे का करायचं, हेतू काय, याचा उद्देश काय. हा उद्देशाच्या मागे घेतला तर आपला सगंध त्याचा विश्वासामोर येतं, हे अशासाठी करायचं असतं, हे याच्यासाठी करायचं असतं. प्रत्येकाचे उद्देश वेगळे असू शकतात. संगीत शिकायचं, आपण गाणं शिकायचं म्हणतो तर उद्देश वेगळे, मला गाणं शिकून डिग्री पाहिजे म्हणजे याचा मला उपयोग करता येईल, ओके. मला शांत शिकाय गाणं शिकायचं आहे, हा चांगला येतो. मला गाणं शिकून अशी आत्मिक वृत्ती पाहिजे की मला ब्रह्मानंद त्याचा मला प्रचिती आली पाहिजे, हा एक उद्देश आहे. वेगवेगळे उद्देश असतात, हे तीन कशा प्रश्न आपण करतो. आणि त्याच्यासाठी ज्याला आपण टूल म्हणतो, ऑब्झर्वेशन अनालिसिस, हे दोन टूल्स हातात साधन. ऑब्झर्वेशन, कुठे काय चालतं आहे, कसं चालतं आहे, कोण जातो आहे, कसा जातो आहे, काय करतो आहे, ऑब्झर्वेशन करा. मग त्यात आपल्याला जे चांगलं वाटेल त्याचं अनालिसिस, हे असं आहे, हे असं आहे, ते कळलं म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. तरणा इतका इतका छान प्रकार आहे तरणा, तरण्याचं मी अनालिसिस करायला लागलं. तरणा काय आहे, हे असं एकाक्षरी गायन प्रकार, एकाक्षरी, एक एक अक्षर, शब्द पण नाही, अक्षर, त न नोम त न दि त न ओम ताला, हे एक अक्षर, हा एकाक्षरी प्रकार आहे तरण. मग एकाक्षरी तरण असलं तरी प्रत्येक तरणामध्ये 30-30 अक्षरं काय येतात, तोम त न न रि द न न, 30-30 अक्षरं काय येतात, ढोम टोम फोम घोम टांग तुम, ही अक्षरं का नाही, हे पण एक अक्षर येत आहे, ढील टांग तुम च्याम, ही का नाही आहे, हे तोम टोम 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 हीच अक्षर, सगळ्या तरांमध्ये अक्षर हीच. मग त्याचा अभ्यास करताना समजलं की ही अक्षर म्हणजे मूळ स्वरूप ओम अनंत हरी नारायण. सामगान, सामवेद, सामकालीन याच्यामध्ये कुठल्याही सांगीतिक क्रियेची सुरुवात ईश्वराच्या स्मरणाने करायची,
जसं आपण श्री गणेश करू, श्री गणेशाने तसं ओम अनंत हरी नारायण हा बीज मंत्र होता, त्याचं उच्चारण करायचं, सुस्वर उच्चारण करायचं आणि आपल्या क्रियेला सुरुवात करायचं. ओम अनंत हरी नारायण हा सुद्धा ध्रुपद गायक ओम अनंत हे परंपरागत आलेले ओम अनंत हरी नारायण. ओम अनंत हरी नारायण ही प्रथा होती. ज्या वेळेला मुस्लिमांचं आक्रमण झालं, एका हातात कुराण आणि एका हातात तलवार, धर्मपरिवर्तन करा नाहीतर गर्दन छापली जाईल अशी सक्ती जेव्हा झाली, तेव्हा त्यावेळचे संगीतकार त्यांनी स्वेच्छेने धर्मपरिवर्तन स्वीकारलं. का? तर आपल्या कलेचं जिवंत ठेवलं पाहिजे ना. आपणच जर नाहीशी झालो तर कला काय गेलीच की, कलेचं काय? ते कला सुरक्षित राखण्यासाठी, कला जिवंत राखण्यासाठी त्यांनी धर्मपरिवर्तन स्वीकारलं. मग धर्मपरिवर्तन स्वीकारल्यानंतर ओमानंतरी नारायण कसं गायचं? ओमानंतरी नारायण म्हणजे धर्मपरिवर्तन अर्थ ते गायला, ओमानंतरी नारायण लटकती तलवार आलीच. मग त्यांनी चिटिंग करायचा प्रयत्न केला, चिटिंग केलं, त्याचं डिस्टॉर्शन केलं. ओम अनंत हरिण नोम तोम 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 ता नमो तारा नाना नेता मनामध्ये होतं ओम अनंत हरी नारायण, पण गाताना तोम तोम तर डिस्टॉर्शन केलं जाणीवपूर्वक. आणि अशा व्यक्तीने असे नोम तोम प्रकार चालला. तराना करताना हीच त्यांना पाठाक्षर घेतली, त्यांनी तरान्यामध्ये परिवर्तन केलं. तोम त्यांना नाना देता नाना तद आणि धोम त्यांना हीच एक अक्षर हे त्याने सुरुवात केली. काय मग इतर जे संगीतकार होते त्यांना म्हणलं अरे बा हा छान प्रकार आहे. मग तुमचं ओम तोम तनानंद हे ओमानंत हरी नारायण झालं. मग मुस्लिम संगीतकार म्हणाले आम्हाला आमचा सुद्धा अल्लाह आणि अली आहे ना, आमचा सुद्धा अल्लाह अली आहे, त्याला पण घ्या येऊ द्या. त्याला यला यला यलि नोम यले यल नोम नोम यलिला हे यले यला यला या हे काय आहे? अल्लाह आणि अली येऊ द्या, स्वागत आहे. बीन का? ते म्हणाले अहो आमच्याही बाजूची भाषा आहे. धीर धीर तना धीर 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 तना ते धीर 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 हे काय आहे? तरणामध्ये धीर धीर शब्द कुठून आले? यक्षर कुठून आले? धीर धीर ही बीन कालांची अक्षर धीर 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 आपण म्हणतो ना सतारीचा दरी दरला मूळ म्हणजे बीन बीणा बीन त्याची अक्षर धीर 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 ती पण येऊ द्या ती पण आम्ही जातो. पखावत म्हणा म्हणाले आम्हाला कशाला माग मागे ठेवता दहा घंटा झुमकेटं कधी ताकडे गेले तरी गेलं मी पखावाच्या पाठाक्षर बोलत ते पण आले त्याच्यात. असा सगळे म्हणून एक छान पैकी तरा त्याचबरोबर आणखी एक प्रकार म्हणजे त्रिवट. हा
नाही गायला जातो गायला जाते पण मी जाणीवपूर्वक गावो अशी प्रकारसुद्धा लोकांच्या समोर यायला पाहिजे. इतकी छान छान आपल्या संगीतामध्ये आपली इतकी छान छान रत्न आहेत या सगळ्या बंदेशमध्ये रत्न आहेत खजिना आहे तो खजिना सुद्धा आपल्या दाखवायला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रभावाचा बोल हा त्याच्यानंतर सरगम त्याच्यानंतर तराण्याचे बोल असे तीन प्रकारचा अष्टपदी त्याच्या या चार मध्ये हा चार प्रकारचे चतुरंग होते तीन प्रकार त्रिवट जेवण मी स्वतःच्या हाताने बनवलेलं ठीक नाही
दुसऱ्याने बनवलेलं जेवण तो खायचं नाही असं एक त्याचा वेळ आहे. कारण डायरेक्ट आईने बनवलेलं जेवण तरी घे, आईने बनवलेलं मी मध्ये स्वतःच बनवून खाय का, त्याच्यामध्ये त्याच्या मनाने घेतलेलं काय कुठे काय वगैरे, पण तो त्याचं बरोबर पालन करायचा. गाणं इतकं आवाज, इतका छान आवाज त्याचा, म्हणजे मला आठवत आहे यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली होती विष्णू दिगंबर परुसरांच्यावर डॉक्युमेंटरी, त्याच्यामध्ये विष्णू दिगंबर परुसरांची भूमिका घेतात आणि अतिशय चांगला असा छानपैकी आवाज, असा वरच्या पट्टीचा आवाज आणि याची ग्वालियर गायकी अशी झकास घ्यायचा, सगळी तालीम नानाकडून मिळालेली छान घ्यायचा. म्हणजे असा एक पुढल्या पिढीतला एक मोठा एक आधारस्तंभ अशा त्याचा म्हणून त्याच्याकडे पाहत होतो. म्हणजे काही काही असे धक्के असतात, जसं डी बी पुरुष करती वयाच्यावरती 35 हजार एकदम अचानक वज्रा घाम पावत असं एकदम झालं काय झालं, तसं अचानक केदार ऐकला चला काला येत असं नाही ना, जसं देवाची इच्छा असेल. पण फार तुम्ही असं आयोजन केलं, फार आनंद वाटला. म्हणजे असं म्हणतात ना, चांगला गुरु मिळणं ही भाग्याची गोष्ट असते, चांगला गुरु मिळणं ही भाग्याची गोष्ट असते, पण गुरुला चांगले शिष्य मिळणं ही त्याहीपेक्षा जास्त भाग्याची गोष्ट असते. आणि तुम्ही सगळे एकत्र आला, आपल्या गुरुचं स्मरण करता आहात, ही फार चांगली गोष्ट आहे, हे नानाचं भाग्य आहे असंच तुम्ही त्यांना स्मरण करा. आणि फारच म्हणतो ना आदर्श गुरु होता. आता त्याच्याबद्दल आता किती बोलावं तितकं कमीच आहे, पण आता पुढे खेळ तरी खूप छान वाटलं तुमच्या तुम्ही जे बोलण्यात सांगितलं त्याच्यातनं. आणि असं आहे की एक विषय आहे, एक प्रश्न आहे, त्याला उत्तर असं तर करता जे येत गेलं म्हणजे खऱ्या अर्थाने खया झाला असं काय. केदारदादा आणि सगळ्यांचाच विषय निघालाय, म्हणजे येणार असतो नानांच्या अनुषंगाने, पण केदारदादाकडनं मी काही किस्से ऐकले होते त्याच्या आजोबांचे, की महाराजांकडनं जेव्हा ते शिकले तेव्हा संगीताची व्याख्या जी आपण ऐकतो की संगीतम गायनम वादनम नृत्यांचं तथा संगीत, तर असे काही तोडे पण महाराजांनी लक्ष्मण म्हणजे आजोबांना शिकवले होते, तर त्याच्याबद्दल पण तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकाल का? आता तुम्ही सगळ्याकडे जवळपास माझ्याकडे सांगायचे विष्णू दिगंबर परुसकरांच्याकडे जवळपास 500 विद्यार्थी आले गेले आले काही काळ राहिले गेले जवळपास 500 सगळेच्या सगळे काही कलाकार होऊ शकलेले आहेत आणि शकायचे सगळे, पण सगळेच्या सगळे ज्याला आपण म्हणतो की संगीत ज्ञानी, संगीताचं वास्तविक आणि व्यावहारिक आणि वास्तविक ज्ञान त्याचं सांगायला मिळालं, त्याचा तरी अतिशय चांगला.
हे शिक्षणाच्या व्यतिरिक्त किती कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने शिकवायचे, तर महाराज विष्णुदेवांनी हे अत्यंत खेळीमेळीच्या माध्यमातून असं शिकवायचे. म्हणजे समोरच्या विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट जो आहे ना, सतत जागृत राहायला पाहिजे. त्यांना वाटलं अरे हे छान आहे की छान आहे की आणखी आपण शिकलो पाहिजे आणखी शिकलो पाहिजे असं त्यांना वाटत पाहिजे. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या नेहमीच्या बोलण्या चालण्याच्या वगैरे अशा सुद्धा गोष्टी संगीतातल्या रागांमध्ये टाकू स्वरांमध्ये टाकू पाहिजे ते शिकवायचे. म्हणजे किती सुलभ आहे. तिचा स्पेसिफिक असा प्रश्न होता की वाद्यांच्या नृत्यांच्या असं भार आहे, तर वाद्य संगीत आणि नृत्य सुद्धा शिक्षणाच्या तालमीमध्ये किंवा त्या शिक्षण क्रमामध्ये त्यावेळेला अनुस्यूत होतं का? नाही, तर काय होतं की सध्या आपण प्रॅक्टिकली पाहिलं आणि आधीपासून गायन वादन आणि नृत्य नृत्य हा वेगळाच प्रकार आहे. कारण त्याच्यामध्ये हां त्याच्यामध्ये अंगी अभिनय हा प्रकार कमी नृत्य वेगळा झाला, तर नृत्य वेगळं झालं तरी गायन वादन एक आहे. वादनामध्ये काय वादवलं जातं? गाणं चालवलं जातं. वादनाचं असं प्रत्येक हे स्वतःच्या संगीत वेगळं आहे, हे म्हणजे तंत्र संगीत वेगळं आहे, हे याचं सुशील संगीत त्या वाद्यांसाठी हे वेगळं आहे, या वाद्यांच्या प्रकारासाठी हे वेगळं संगीत असं नाही आहे. सगळं गाण्यात बदल होतं. तर गाण्याची तालीम जी आहे ती सगळ्यात प्राथमिक आणि आवश्यक तालीम ही दिली जाते सगळ्या परंपरेमध्ये. म्हणजे यांच्या याच्यामध्ये उल्लेख आहे अलाउद्दीन खान, रविशंकर लेखोरेंचे गुरु, हे त्यांच्याच त्याच्यामध्ये सांगितलं त्या परंपरेमध्ये आणि सगळ्याच परंपरेमध्ये संगीताची शिक्षा सुरुवाती गाण्याने व्हायची. गाणं राग माहिती करून घ्या, रागाचं चलन हे करा आणि मग तुम्ही त्या वाद्यांवर ते काम करायचं. मला असं वाटतं असं पंडितजी की तुमच्या भाषणातून इतके विविध विषय आलेले आहेत, त्याच्याविषयीची इतकी क्युरिओसिटी उत्पन्न झाली आहे की एक तुमचं ओपन सेशन केले व्हायला पाहिजे की लोकांनी विचारायचं. लक्ष्मणराव बोडस काका आणि शंकरराव बोडस काका हे अत्यंत विनोदी होते. साध्या साध्या गोष्टी सुद्धा ते विनोदात्मक करून सांगायचे. तर मला आठवत आहे त्यांनी एक सरगम गाऊन दाखवली, मला म्हणून मला काकाही सांगितलं सरगम द्या आम्हाला शिकायचे. आणि काय साधारण आहे करतो ब्याग रागामध्ये पार्श्वभूमी काय लहान मुलगा असतो तर सकाळी उठतो आई त्याला उठवत असते अरे उठ उठ उठतो आई उठून झोपायचं मला अजून झोपायचं. तर ते कसं वर्णन केलं ते तर बिहार रागामध्ये नुसतास आले नुसतास आले साप मग मग साप उठा साप मग मग निघ मग मग साप मग मग पुढची वगैरे निघ मग मग रे साने ते दूध मग वगैरे झाली साप आई म्हणते साप मग मग अरे उठ सकाळ झाली साप मग मग निघ मग वगैरे नाही 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 डोक्यावर अशा प्रकारचे त्यांनी खास लक्ष्मणराव बोलत आणि शंकर इतका आनंद होता की लहान लहान असं इतका आनंद वाटायचा की काय ठीक आहे पद्धत आहे. त्यांनी कसं छानपैकी खेळतात म्हणाल आणि अत्यंत विनोदी स्वभाव आहे आता त्यांचे विनोदाचे किस्से मी सांगत नाही. आपल्याला सावरकर केंद्रामध्ये अमुक वाजता सुरू करायचा कार्यक्रम आणि अमुक वाजता तो बंद करायचा असं काही पद्धत असते आणि आपण बसून राहणार आहे. नक्कीच मी आता त्यांच्यावरती पंडित आनंद विनंती करते. नानांच्या नाट्य करिअरचा नाट्याचा भाग मी अजिबात सांगितलेला नाही आहे. माझ्याकडे त्याचे काही कसे आहेत तो भाग इंजिनसाठी बुद्धावर राखून ठेवलेला आहे. त्यांच्या प्रांतामध्ये मी अजिबात आलेलो नाही. तुमचा जास्त सहभाग त्या ह्याच्यामध्ये नाही. तुमच्याकडे बरेच उशिरा ठीक आहे.